शिवजयंतीचा उत्सव जवळ आला की नेहमी एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजेच शिवजयंती नेमकी तिथीप्रमाणे साजरी करावी की तारखेप्रमाणे। आणि याचाच विचार करता जुन्या नाशिक येथे तिथीने शिवजयंती साजरी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत दरवर्षी जुन्या नाशिक येथे हिंदू तिथीनं शिवजयंती सर्व जुने नवीन मंडळ साजरी करतं। यामुळे आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तारखेचा घोळ करण्यात आलाय असंही या बैठकीत सांगण्यात आलं। म्हणून सर्व शिवभक्तांनी फाल्गुन वैद्य तृतीय ही तिथी 23 मार्च रोजी येत असल्यानं सर्व जुने नाशिक व शिवभक्त आपले दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतील असं यावेळी ठरलं। या बैठकीस हिंदू एकता समितीचे रामसिंग बावरे, शिवसेनेचे संदीप डहाणके, महेश सोपे, घनश्याम परदेशी, बजरंग दलाचे चंदन भास्करे, विनोद थोरात, बीजेपीचे बबलू परदेशी, श्याम बोर्दे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रसाद बावरी, राजेश सेलंग, सागर देसले, प्रताप पवार, अतुल रायसिंग, आदित्य भालेराव, बोलेहर मंडळाचे प्रशांत दिवटे, भारत डांगरे, दीपक देशमुख, राहुल खैरे, मनसेचे बाली शिरसाट, निखिल सासे, रोशन मरवट, अभिजित कापुरे, बोहिराज मित्र मंडळ, अक्षय कातवटे, ओम कांबळे, सनी सूर्यवंशी, अभय नागरे, आकाश ठाकरे, अनिल साठे, निलेश मोरे, राहुल बिरुटे, अजय नागरे, प्रशांत गुणवंत आदी प्रमुख मान्यवर व जुन्या नाशकातील सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।